लग्नाची बेडी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सिंधू आणि तिचे बाळ वाचवण्यासाठी आणि रत्न पारख्यांना बाळ देण्यासाठी सिंधूची मैत्रीण गीता ही देवदूतासारखी सिंधूकडे धावत येऊन सिंधूसाठी सरोगेट मदर बनताना आपण बघणार आहोत खूप मोठ्या संकटाचा सामना करून राणीला उत्तर दे सिंधू आता सरोगसेने कसे बाळ आणते हे आपण बघणार आहोत त्यामध्ये आता रत्नपारख्यांच्या घरी राया हा गेल्यामुळे शोकांतिका पसरलेली असते राणी खूप शॉकमध्ये गेलेली असते आणि रायाच्या मरणाचे कारण राणी ही फक्त सिंधूच आहे असे सर्वांना सांगत असते आणि प्रत्येक क्षणाला राणी सिंधूला अपशब्द बोलून सिंधूचा अपमान करत असते त्यानंतर आता रायाला जाऊन पंधरा दिवस झालेले असतात तरीसुद्धा वेळी राणी ही सिंधूला बोलण्याचे काही सोडत नसते तेव्हा राणीचा हात धरून सिंधू सांगते की मधुताई राया भाऊजींचा बहिणीच्या नात्याने माझ्यावरती खूप जीव होता म्हणून मी तुमचे हे सर्व बोलणे सहन केले पण आता नाही तुम्ही राया भाऊजींच्या मृत्यूला मला जर जबाबदार धरत असेल तर तसं काहीच नाही आहे आणि मी तुमचे बोलणेही ऐकून घेतले त्यावेळेस परिस्थिती तशी होती पण आत्ता मी तुमचे एक शब्दही ऐकून घेणार नाही कारण माझ्या पोटात जे बाळ वाढत आहे त्याच्यावरतीसुद्धा तुमचे बोलणे ऐकू जाऊन वाईट परिणाम होऊ शकतो आणि मला माझ्या बाळांवरती वाईट परिणाम होऊ द्यायचे नाही आहे चांगल्या संस्कारात आणि चांगल्या वातावरणात मला त्याला वाढवायचं आहे तेव्हा आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता राघवसुद्धा सिंधूची प्रेमाने काळजी घेत असतो पण त्याच वेळेस आता एक मोठी अघटित घटना घडते आणि पायरीवरून जात असताना सिंधूचा पाय घसरतो आणि सिंधू ही पोटावर पडते तेव्हा आता लगेचच सर्वांना मोठा धक्का बसून सर्वजण सिंधूला हे हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात त्यानंतर डॉक्टर एमर्जन्सी सिंधूला तपासून सिंधूवरती ट्रीटमेंट चालू करतात पण आता त्या अपघातामध्ये सिंधूचे बाळ हे दगावणार असते डॉक्टर राघवला म्हणतात की मिस्टर राघव आम्ही यामध्ये फक्त एकालाच वाचू शकतो एक तर सिंधू नाही तर तिचे बाळ तेव्हा राघवने सिंधूला वाचवण्याचे सांगितलेले असते तर आता अखेर सिंधूचे ॲबॉर्शन होते आणि त्यामध्ये त्या सिंधू वाचलेली असते पण तिचे बाळ मात्र गेलेले असते पण त्यानंतर डॉक्टर अजून एक भयानक गोष्ट राघवला सांगतात आणि म्हणतात की आता सिंधू कधीच आई होऊ शकत नाही तेव्हा ते ऐकून रत्नपारख्यांच्या घरातील सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो तर पारख्यांना वारस मिळण्याचे काकूचे स्वप्न हे आता धुळीला मिळालेले असते त्यानंतर आता सिंधूला हॉस्पिटलमधून घरी आणतात पण आता सिंधूवरती मोठा आघात झालेला असतो आणि काही जरी झालं तरी आता सिंधूला बाळ हवे असते तर आता इकडे राघवलासुद्धा मोठा शॉक बसलेला असतो तेव्हा सिंधू राघवला म्हणते की आता मी विचार केला आहे आणि आता आपल्याला सरोगसी प्रोसेस आणि ॲडॉप्शननी दोन्हीपैकी एक प्रोसेस निवडून आपल्याला बाळ आणता येईल पण राघव हा सिंधूचे काही ऐकायला तयार नसतो तेव्हा सिंधू म्हणते की राघव सर मला बाळ हवे आहे तेव्हा राघव म्हणतो की सिंधू मलासुद्धा बाळ हवे आहे पण ते फक्त तुझ्याकडून तर आता दोघांमध्येही भांडणे होऊ लागतात भांडण तटता चिडचिड यामुळे राघव सिंधूमधले अंतर वाढवू लागते रत्नाकरच्या ती गोष्ट लक्षात येते आणि आता रत्नाकर लगेचच राघवला म्हणतो की राघव अरे सिंधू आणि तुझ्यामध्ये दुरावा वाढत चालला आहे तू तर या परिस्थितीमध्ये सिंधूची काळजी घ्यायला हवी राघव म्हणतो की बाबा सिंधूने मला एक मोठा भयानक निर्णय सांगितला आणि सिंधू आता बाळाला जन्म देण्यासाठी सरोगसीचा वापर करून बाळ या घरात आणायची म्हणते रत्नाकर म्हणतो की मग चांगली गोष्ट आहे तेव्हा आता रत्नाकर सुद्धा राघवला सरोगेट करून बाळाला आणण्यासाठी परवानगी देतो त्यावेळेस आता इकडे राणीने सुद्धा मोठा निर्णय घेऊन राणीने आता रत्नपारख्यांचे घर सोडलेले असते राया गेला तेव्हा आता आपली इथे राहून काही उपयोग नाही असे राणीला वाटून राणी ही तिच्या आईवडिलांच्या घरी आलेली असते त्यावेळेस आता राणीचे आईवडील राणीला सल्ला देतात की राणी तुझ्या समोर अख्खे आयुष्य पडले आहे आणि आता राया गेला पण आता तो मला वाटतंय की दुसरे लग्न करायला हवे आणि राणी तुझा एक जुना मित्र हा फॉरेनवरून येतो आहे तेव्हा आता राहुल फॉने फॉरेनवरून येताच आम्ही त्याची भेट तुझ्यासोबत घडून आणणार आहोत आणि लग्नाची बोलणी करणार आहोत तेव्हा आता राणीसुद्धा तिच्या मित्राला म्हणजे राहुलला भेटण्यासाठी तयार झालेली असते आणि आता तयार होऊन राणी ही राहुलला भेटण्यासाठी त्याच कॅफेमध्ये आलेली असते ज्या कॅफेमध्ये रत्नाकर आणि राघव त्यांचे हे सरोगसीचे बोलणे एकमेकांसोबत बोलत असतात त्यावेळेस राणी ते त्यांचे सर्व बोलणे ऐकते आणि राणी विचार करते की राघव आणि सिंधूमध्ये आता दुरावा वाढलेला आहे तेव्हा आता र राघव आणि सिंधू सरोगसीचा वापर करून बाळाला आणण्याचा त्यांचा विचार आहे तेव्हा आता राघवचे बाळ आपल्यासुद्धा पोटात वाढून आपण बाळाला जन्म देऊ शकतो ही सत्य आता राणीसमोर आलेली असते राणी विचार करते की आपण जर या बाळाला जन्म दिला तर आपण पुन्हा राघवसोबत रत्नबारख्यांच्या घरी राहू शकतो आणि बाळाला जन्म दिल्यामुळे राघवला सुद्धा मिळवू शकतो तेव्हा आता ही कल्पना राणीच्या डोक्यात येऊन ताबडतोब प्राणी तिथून निघून गेलेली असते पण आता इकडे योगायुगाने सिंधूला तिची मैत्रीण भेटते गीता आणि सिंधू तिला सर्व हकीकत सांगते सिंधू म्हणते की माझं मला काही करून बाळ हवे आहे तर आता त्या मैत्रिणीला सुद्धा मूळ नसते तेव्हा आता सिंधूची ती एकदम घट्ट मैत्रीण असते तेव्हा अखेर गीता ही सिंधूसाठी सरोगेट प्रोसेसने सिंधूचे बाळ तिच्या पोटात वाढवण्यासाठी तयार होते आणि सिंधूला मोठा आनंद होतो त्यानंतर आता गीता ही तिच्या मिस्टरांनासुद्धा ती कल्पना सांगते तेव्हा गीताचा नवरासुद्धा सरोगेटने बाळ जन्माला घालण्यासाठी तिला परवानगी देतो तर आता सिंधू ही गोष्ट राघवला सांगते आणि आता इकडे राघवसुद्धा अखेर बाळासाठी सिंधूला सरोगेट प्रोसेसचा वापर करून बाळ आणण्यासाठी परवानगी देतो त्यानंतर आता राघव आणि सिंधू डॉक्टरची भेट घेतात आणि डॉक्टरला सर्व हकीकत सांगतात तेव्हा डॉक्टरसुद्धा आता या गोष्टीला तयार झालेले असतात त्यानंतर आता रत्नपारख्यांच्या म्हणजे काकू आणि रत्नाकर सर्वांच्या मान्यतेने ग्राघव आणि सिंधू हॉस्पिटलमध्ये येऊन आता सर्वच तयारी करू लागतात तर आता इकडे गीताने सुद्धा सिंधूसाठी मनाची तयारी केलेली असते इकडे आता राणीला समजते की सिंधूने सरोगसीसाठी तिची तिची मैत्रीण गीताची निवड केली आहे तेव्हा आता लगेचच राणी एक भयानक प्लान करते आणि आता इकडे गीतासुद्धा तिच्या नवऱ्यासोबत सरोगसीसाठी हॉस्पिटलमध्ये येऊ लागते तर आता तिकडे राणीनेसुद्धा मोठा प्लान केलेला असतो आणि राणी ही गीताची सर्व इन्फॉर्मेशन शोधून काढते त्यानंतर आता राणी गीताला भेटण्यासाठी मोठा डाव रचते आणि आता राणी ही गीताला भेटण्यासाठी घरातून निघू लागते त्याच वेळेस इकडे राघव आणि सिंधू आता सरोगसीसाठी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात तेव्हा आता गीता ही सिंधूसाठी सरोगेट मदर बनून सिंधूच्या बाळाला जन्म देणार आहे तर आता लवकरच सिंधू आई होऊन तिचे बाळ रत्नपारख्यांच्या घरी येणार आहे पण त्यानंतरही एक भयानक घटना घडणार आहे ती घटना कोणती असेल हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा